अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सर्व समाजाला एकतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा स्मृती दिन पहूर येथील सूर्यकन्या एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला। पहूर येथील संतोषी माता नगरमध्ये या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह पहूर गावातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून राष्ट्रसंत गाडगे बाबांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमाला पहूर गावातील मान्यवर मंडळींसह सर्व समाजाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संत गाडगे महाराजांची 62 पुण्यतिथी आणि संत महापुरुषांच्या पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किंवा जयंतीनिमित्त काहीतरी एक सामाजिक उपक्रम म्हणून आमच्या सूर्यकन्या एकता बहुउद्देशीय संस्थेने असा निर्णय घेतला की कुठला तरी एक सामाजिक काम व्हावं या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिर आम्ही यावर्षी आयोजित केलेलं आहे। याच्यापूर्वी संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून इथं कार्यक्रमाचे आयोजन करतो आणि इथे काही धोबी समाजबांधव असतील या कार्यक्रमाला वेळोवेळी प्रोत्साहन देत असतं, त्याच्यामुळे हा कार्यक्रम कुठेतरी एक सामाजिक क्षेत्रावर परिपूर्ण होण्याच्या आम्ही प्रयत्नात असतो। आणि रक्तदान म्हटलं म्हणजे ग्रामीण भागात याची खूप प्रमाणात लोकांमध्ये एक घबराटचं वातावरण निर्माण झालेलं आहे, परंतु कुठेतरी आपण रक्तदान केल्यावर कुठेतरी कोणाचा जीव वाचतो याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि राहिला विषय रक्त हे कुठल्या कंपनी तयार होत नाही, रक्त हे आपल्याला स्वतः द्यावं लागतं। म्हणून सर्व या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व तरुण बांधवांना एक आव्हान असेल की जेणेकरून आपण जर आपल्या थोडा एक रक्ताचा थेंब जर कोणाला दिला तर कोणाचा जीव वाचू शकतो, कुणाचा एक प्राण वाचू शकतो आणि कुणी एक कोणी बाळाला जन्म देणारी महिला असेल तर आपण नक्कीच एक नवीन जीवनदान उपलब्ध करू शकतो। आणि नक्कीच सर्वांना आव्हान असेल की नेहमीच आपण मोठे नेत्यांच्या असेल काही असतील आपण वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर करतो, त्याचप्रमाणे आपण संत महात्मे असतील महापुरुष असतील त्यांच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यतिथीनिमित्त आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं पाहिजे आणि एक सामाजिक बांधिलकीतून समाजभूक उपक्रमासाठी आपलं सहकार्य मदत कार्य केलं पाहिजे। तर सर्व या कार्यक्रमानिमित्त सर्व धोबी समाजबांधवांना माझ्याकडून संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि माझे बोलणे संपवतो। या आज हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या तो खरा उपक्रम म्हणजे गाडगे बाबांची 62वी पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला। तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपक्रम हा जो आहे की मला असं वाटतं की यापूर्वी असा उपक्रम या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेला नव्हता, परंतु हे पहिलं असं वर्ष आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो आहे। त्यामध्ये रक्तदान हा सर्वात महत्त्वाचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे। रक्त हा घटक शरीराचा सर्वात अविभाज्य घटक मानला जातो की त्या घटकाशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही। तर रक्त हे तयार करत असताना कुठल्याही आतापर्यंत यंत्रणा अशी निर्माण झालेली नाही की ते रक्त तयार होऊ शकतं। विज्ञानाची फार मोठी आपल्याला देणगी जरी लाभलेली असली तरी रक्त अद्यापपर्यंत विज्ञान किंवा कुठलीही यंत्रणा तयार करू शकलेली नाही आहे। त्यामुळे रक्तदान करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जो हाती घेतलेला आहे त्यानिमित्त सर्वात प्रथम मी या संस्थेचे जे काही पदाधिकारी आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकही करतो। आणि हे जे काही उपक्रम या ठिकाणी आपलं गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त जे आयोजित करण्यात आलेलं आहे हा खऱ्या अर्थाने एक सुवर्ण म्हणजे दुग्ध शर्करा योग मी असं मानतो आहे की त्यांची पुण्यतिथी अधिक त्यासोबतच एक सामाजिक बांधिलकी या निमित्ताने या ठिकाणी दिसून येते आपल्याला। आज या ठिकाणी संत गाडगे महाराज यांच्या 62व्या पुण्यतिथीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला खरोखर स्तुत्य कार्यक्रम आहे, कारण आज खरंच याची गरज आहे। आज बऱ्याचशा कारणांमुळे रक्ताची गरज ही वाढते आहे, वेगवेगळे वेगवेगळे आजार याच्यामुळे रक्ताची गरज वाढते आहे आणि कोणाचाही रक्ताविना मृत्यू होऊ नये याच्यासाठी असे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे। कारण प्रत्येकाला माहिती आहे की रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार होत नाही, माणसाशिवाय रक्त कोणत्याही माणसाला देऊ शकत नाही, म्हणून हे असे कार्यक्रम खरोखर आवश्यक आहेत आणि याच्यामुळे
अशा कार्यक्रम घेण्यामुळे जास्तीत जास्त लोकांना चालना मिळेल आणि जास्तीत जास्त रक्तदान करणारे पुढे येतील आणि रक्ताची टंचाई भासणार नाही हा या मागचा उद्देश असल्याने खरोखर या मंडळाचं मी आभारी आहे आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलून या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दलसुद्धा मी आभारी आहे. 62व्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी जामनेर तालुका परिट समाज संघटनेने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या ठिकाणी समाजातील व इतर सर्व लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आणि या ठिकाणी रक्तदानाचं कार्य करतायत. रक्तदान हे जीवनदान. संत गाडगेबाबांनी जे सांगितलेलं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन, दीनदुबळ्याची सेवा, गोरगरिबांना मदत, रुग्णांची सेवा, तर ही एक कृतीभक्ती यातून या मंडळाने केलेली आहे. या मंडळाला असंच कार्य पुढे चालू राहू यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. संतोष माधानगर या ठिकाणी परिट समाजाच्या वतीनं राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबा यांनी जो संदेश दिला आहे स्वच्छतेकडे चला आणि स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याचं महत्त्व या ठिकाणी संत गाडगेबाबांनी बऱ्याच वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं आणि अशाच पद्धतीनं आज या ठिकाणी या परिट समाजाच्या वतीनं या मंडळानं हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. मी सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी गावाच्या वतीनं कौतुक करतो. एक साधारणतः 20 दिवसापूर्वीच रामेश्वरभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोहूर गावातून रक्तदात्यांनी 101 बाटलींचं रक्तदान या ठिकाणी केलं. 101. त्याचप्रमाणे आजही अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या रक्तदान शिबिराला या ठिकाणी मिळत आहेत. रक्त ही मित्र खूप गरज आहे आणि रक्ताची गरज भागवत असताना या तरुण मित्रांनी आज हा रक्तदानाचा कार्यक्रम या पुण्यतिथीनिमित्ताने या ठिकाणी केला त्याबद्दल पुनश्च्या मी या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी कौतुक करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.